डायबेटिक लोकांसाठी 7 दिवस 7 नाश्त्याचे प्रकार या सिरीज मध्ये परत एकदा स्वागत आहे. या सिरीज मधला आजचा आपला 6वा भाग आहे. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर ही बाजरी मी स्वच्छ धुवून साफ करून जराशी भाजून ठेवलेली आहे. तुम्ही जर घेणार असाल दुकानातली तर ती आधी साफ करून घ्या. तर 1 कप बाजरी घेतली आहे मी इथे. इथे मी काळे उडीद घेतलेत. काळे अख्खे उडदामध्ये सुद्धा फायबर्सचं प्रमाण भरपूर असतं. हे डोसे मी उद्या सकाळी ब्रेकफास्टसाठी करणार आहे. तर संध्याकाळी 4 ते 5 च्या बेताला आपण हे भिजवायला घ्यायचे. 2 तास भिजले की आपण याला वाटणार आहोत. मी इथे 1/2 कप पोहे घेतलेत. पोह्यामुळे फर्मेंटेशनची प्रोसेस फास्ट होते. पोहे नसतील तर साधा भात वापरला तरी चालेल. आणि मी इथे 1 छोटा चमचा मेथ्या घालतीये, मेथ्याचे दाणे. आता हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचंय आपल्याला एकदा. आता मी छान 2-3 वेळा पाण्यातनं धुवून घेतलंय स्वच्छ. आता ह्याच्यात पाणी घालते मी आणि हे आपल्याला 2 तास भिजवून ठेवायचंय. साधारण 3-4 कप पाणी घातलंय मी. तर हे छान 2 तास भिजू द्यायचंय आपल्याला. आता 2 तास झालेत, हे छान भिजलंय. याला आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत. हे अगदी छान बारीक वाटून घ्यायचंय. आत्ता तुम्हाला दिसती अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला पाहिजे तर उद्या आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकतो. आणि मिक्सरवरती वाटताना पण मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर याला फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत. हे घट्ट नाही झाकायचंय, हलकंसं झाकायचंय. त्याच्यामुळे वाईल्ड एअरबॉर्न यीस्ट फर्मेंटेशनसाठी मदत करेल आणि नॅचरली फर्मेंट केलेल्या फूडमध्ये व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या शरीरात आयनचं ॲब्सॉर्प्शन करून घेण्यासाठी गरजेचं असतं. आता हे काल रात्रभर आपण फर्मेंटेशनसाठी ठेवलंय आणि खूप छान फर्मेंट झालंय. आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. 1 टीस्पून मीठ घालतीये मी. मी इथे पिंक हिमालयन सॉल्ट वापरतीये, त्यांनी चव छान येते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला या पिठाचे डोसे बनवायचेत तर हे पीठ थोडंसं पातळ करायला पाहिजे. बघूया किती पाणी लागतंय. मी 1/2 कप पाणी घेतलंय, त्यातलं 1/2 घातलंय मी. अजून थोडंसं पाणी घालते, 1 टेबलस्पून. आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे डोस्यासाठी. ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल तर डोसे कुरकुरीत होतील बिडाच्या तव्यावरती. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी डोसे करायला बिडाचा तवा वापरतीये. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये ते दाखवलंच आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर मी ते कांद्यावरती थोडंसं तूप घेतलंय. आपण तूप वापरतो कारण तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे आपल्याला फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स ॲब्सॉर्ब करायला मदत करतात. एक पळी भरून बॅटर घालायचं. इथे छान पसरवून घेते. थोडस वरून साजूक तूप घालूया. आता याच्या कडा सुटत आहेत छान. वा, मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तयार झालाय. हा डोसा आपण शेंगदाण्याची चटणी, हिरवी चटणी, लोणचं त्याच्यासोबत खाऊ शकता. मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तयार झालाय. चला मग पटापट हा बाजरी मिलेटचा डोसा करून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबाबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डायबिटिक पेशंटसाठी 7 दिवस 7 नाश्त्याचे प्रकार या सिरीजमधला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. थँक्यू.